हरे कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी तशी अध्याय नंबर 6, ध्यान योग. आज आपण लास्ट सेक्शन स्टडी करणार आहोत. तर आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 36 ला थांबलो होतो, राईट? श्लोक नंबर 33 मध्ये अर्जुनाने प्रश्न केला, ही जी योग प्रक्रिया आहे, योग पद्धती, याचा जेव्हा भगवंतानी वर्णन केलं अष्टांग योगाचं, की इस प्रकार योगी को ध्यान करके परमात्मा, सॉरी, पहिले ब्रह्म साक्षात्कार, फिर परमात्मा साक्षात्कार, फिर ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होतो, राईट? एवढं सगळं वर्णन ऐकल्यावरती याचा जो मेन सेंट्रल पॉइंट आहे योग पद्धतीचा, तो आहे मनावरती नियंत्रण ठेवणे. मग अर्जुन म्हटला की अरे, ये तो बहुत कठीण है ना, मन के ऊपर कंट्रोल नहीं कर सकता हूं मैं, मतलब करना है मुझे, लेकिन बड़ा कठिन है. चंचल भी मन कृष्ण प्रमाति बलवत दृढ़ तस्याम निग्रम मन ने वायु एव से दुष्करम. ये हवा को कंट्रोल करने से भी कठिन है ना. मैं तो हवा को कंट्रोल कर लूंगा लेकिन मन को नहीं कर सकता हूँ. मैं भगवंता ने म्हटल्यानंतर असंशम महाभाव मनो दुर्निग्रह चलम अभ्यास कौनते वैराग्य गुरिये थे. अभ्यास करो घर में बैठकर, क्या करो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, यू नो, मेरा नाम लेने का प्रयास करो. बाद में डायरेक्टली बोलेंगे, अभी इनडायरेक्टली बोल रहे. आणि ऍक्च्युअली इथे भगवंताने काही उत्तर दिलं नाहीये. म्हणून जे लोक अर्धी भगवद्गीता वाचतात ते पण विदाउट परपोट, त्यांना कधीच समजत नाही गीता. तर प्रभुपादाने आपल्याकरता उत्तर तात्पर्यात दिलेलं आहे, पण हे लोक भगवद्गीता जशी तशी वाचत नाही, दुसरे वर्जन वाचतात. सो दॅट्स वाय दे कॅनॉट अंडरस्टँड. त्यानंतर मग अर्जुनाने प्रश्न विचारला, ठीक आहे, भगवंताने सांगितलं की आप अच्छी तरह प्रयास करोगे, अच्छे साधनों से अभ्यास करोगे तो आप क्या बन सकते हो, आध्यात्मिक बन सकते हो. डोंट वरी अर्जुन, रिलॅक्स, कूल डाऊन, यु नो. आणि इथे भगवंताने काही सांगितलं नाहीये की मैं आपको हेल्प करूंगा, मैं कुछ काहीच म्हटलं नाहीये, कारण भक्तियोग सेक्शन नाहीच आहे ना. मैं आपको मदद करूंगा, मैं आपके साथ हूं, ये कहां कहेंगे, भक्ति योग में कहेंगे. दैट्स व्हाई भक्ति योग मध्ये अश्योरिटी आहे, ज्ञान योगामध्ये अश्योरिटी नाही आहे. ज्ञान योगामध्ये काय आहे की मुझसे बड़ा ज्ञानी कोई नहीं है, ये भाव से चलता है ज्ञानी, तो फिर चलो अपने भाव से खुद अपने बल पे अध्यात्म को प्राप्त करो. लेकिन भक्ति में क्या है, मैं गरीब हूं, भले मेरा इस्टेट 500 करोड़ का रहेगा, बट भगवान के सामने आने के बाद एक छोटा सा बिंदू सारखा आहे ते, तुमचे 500,000 करोडची प्रॉपर्टी. भगवंतांच्या शरीरात ना असंख्य हजारो करोडो लाखो ब्रह्मांड भगवंतांच्या एका निमिषमध्ये प्रकट होत असतात. भगवंतांनी आता काय केलेलं आहे, डोळं पापणी उघडलेली आणि त्यात बाहेर पडल्यात ब्रह्मांड, त्यामध्ये तुम्ही बसलेला आहात. जेव्हा श्वास सोडलेला आहे भगवंतांनी, जेव्हा श्वास आतमध्ये घेतील तेव्हा काय होईल, ब्रह्मांड विलय होणार. म्हणजे असे ते एक, आणि त्या ब्रह्मांडामध्ये कितीतरी कलियुग सत्ययुग हे चाललेलं आहे चक्र, कितीतरी ब्रह्म आले गेले चालू आहे, राईट? मग आता हे सगळं ऐकल्यावरती मग अर्जुनाला प्रश्न पडतो की अरे, हे तो बहुत बड़ा डेंजरस, भगवान तो बहुत डेंजर बोल रहे यहाँ पे. ना की तुम अभ्यास करो, कुछ नहीं होगा, ये करो वो करो, हो जाएगा. बट अर्जुनाला चिंता आहे आणि म्हणून हा जो अध्याय एंड होतो ना ध्यान योग, इतना मग तुमची कनेक्टिंग लिंक लागेल भक्ती योगा करता. मग आता भक्ती योगाला चालू करण्याकरता इतना भगवंत आता स्वतःहून हळूहळू स्लोली स्लोली थोडं थोडं, श्लोक नंबर किती स्टार्ट होत आहे माताजी, अजून इंट्रोडक्शन चालू आहे, वॉर्मअप चालू आहे, थोडीसे गरमाहट करतोय आपण. आता बाहेर पाऊस पडला, थंडी वाटते सगळ्यांना. थोडा ऍटमॉस्फिअर क्रिएट होगा तर चालू हो जाएगा श्लोक. क्लास 8 झाला चालू झालेला आहे, 9:10 संपेल, त्याच्या अगोदर संपणार नाही, ठीक आहे. मग आता अर्जुन प्रश्न विचारेल की ओके, आप तो कह रहे हैं की ठीक आहे भक्ती, एक तो पहिले इतना कठीण प्रक्रिया बताया आपने, और उसके ऊपर ये मन को कंट्रोल करना बड़ा खतरनाक लग रहा है मुझे, है ना, ये मन हवा के से भी जबरदस्त ये है, इसको कैसे कंट्रोल करेंगे. और समझो भक्ती करते करते कुछ हो गया तो, है ना, म्हणून प्रश्न अर्जुन विचारतो. इथे तुम्हाला श्लोक नंबर
37 ला अर्जुनाचा प्रश्न येईल. कनेक्टिंग लिंक अशी आहे, कनेक्टिंग लिंक अशी आहे की ठीक आहे, आपके बताए रस्ते पे मैं चल रहा हूं और भक्ति करूंगा, लेकिन मैं अगर मेरा आध्यात्मिक जो जर्नी आहे, माझा जो प्रवास आहे, तो मला पूर्ण करायला जमला नाही तर, आणि अर्धवटच जर मी संपलो तर म्हणून आहे, ठीक आहे, सगळीकडे तर आहे आता, तर मग काय होणार? अर्जुनाचा प्रश्न. श्लोक नंबर 37 वाचा, शीतल राऊत माताजी वाचा श्लोक नंबर 37. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. अर्जुन वाच, अयति श्रद्धया उपेत योगात चलित मानसः, अप्राप्य योग्य स सिद्धम काम गतिम कृष्ण गच्छति. तात्पर्य, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? हरे कृष्ण. हरे कृष्ण. फार गंभीर प्रश्न विचारलाय अर्जुनाने. इट्स अ व्हेरी सिरियस क्वेश्चन. क्या क्वेश्चन है अर्जुन का? कि मैंने तो इस्कॉन में आ गया, राइट? अभी प्रॉब्लम इस्कॉन में आने का नहीं है. बहुत बार क्या होता है कि बाहेर जे असतात ना, जे आध्यात्मिक संस्था, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं चालतं. म्हणजे तुम्ही त्यांची आध्यात्मिक संस्था जॉईन जरी केली ना, खाते राहो मछली मांस खाते राहो, कुछ प्रॉब्लेम नाही आहे. यु नो, नशा करते राहो, कोई प्रॉब्लेम नाही. बी गुड अँड डू गुड. तुम्ही ना किसी को हर्ट मत करना, त्यात त्यांना हे मांसाहार दिसत नाही, याच्यामध्ये हर्ट होतो म्हणून. त्यांच्या हिशोबाने काय, मांस खाल्ले तर चालेल पण घरात भांडू नका. असं कसं होईल यार? तुम्ही मांसाहार आहेत आणि भांडणार नाही असं होऊ शकत नाही. मांसाहार केल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये तर राग भरपूर येणार ना, दारू प्यायल्याने भरपूर नशा चढणार तुम्हाला, मग तुम्ही भांडणी करणार नाही का? म्हणजे बाहेर ज्या संस्था ज्या आहेत आध्यात्मिक, त्यांच्याकरता भौतिक काय आध्यात्मिक सगळं एकच आहे, कारण सगळे भौतिकच आहेत. त्यांना आपला माल कमावण्याशी मतलब आहे. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांना प्रभुपाद सांगायचे की असे भारतात ना कधीतरी भोंदू बाबा गेले तिकडे आणि त्यांनी भरपूर बिझनेस केला. कारण बाहेरचे जे पाश्चात्य देशातले जे लोक आहेत ते ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड होते भौतिक जीवनाने. त्यांना कोणी पण भेटला ना एखादा, लगेच अरे स्पिरिच्युअल आहे ये बाबा, ये मेरी तकलीफ दूर कर सकता है, अच्छा ठीक आहे, एक काम करो, इधर आओ, मुझे $35 दो, तुमको मैं स्पिरिच्युअल बना दूंगा, भगवान बना दूंगा, ठीक आहे, ऐसे ऐसे नाक पकडो, ऐसा ऐसा उलटा पलटा करो, हो गया भगवान, हो गया तुम आध्यात्मिक, हो गया ठीक आहे, जाओ. तर असे या लोकांना काय फरक पडणार नाही ह्या प्रश्नाचा, पण फरक तुम्हाला पडेल, आम्हाला पडेल. आता काय आहे की जेव्हा तुम्ही भक्ती मार्ग स्टार्ट केलेला आहे, तेव्हा तुम्ही भौतिक जीवनामधनं आध्यात्मिक जीवनामध्ये उडी मारलेली आहे, बरोबर आहे? आता ती उडी म्हणजे तुमच्या आपला स्तर तुम्ही शोधून काढावा. 10% आहे की 20% आहे, म्हणजे तुम्ही किती अंतर गाठलंय, इथं आपण रेस चालू केलं इथं आणि आपल्याला इथे पोहोचायचं आहे. आता इथं तुम्ही जेव्हा चालू केले तेव्हा काही लोक 10%, काही 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, काही 100% असतील, वी डू नॉट नो, राईट? पण आता जो 100 झालेला आहे त्याला काही टेन्शन नाहीये, मी तो पोहोच गया भाई, मी तो भगवान का अभि भगत बन गया, भगवान मेरे हृदय में है और मैं भगवान के हृदय में हूँ, बल्ले बल्ले, है ना. रिजला एकादशी में 150 माला हो गया. आता काही लोक म्हणत असेल, अरे प्रभूजी आम्हाला तो 16 हुआ, हम लोग मतलब यु नो वी आर यु नो नॉट सो एडवांस्ड, राइट? बट स्टिल होप आहे की कुछ दिन हो जाएगा, यु नो करेंगे हम लोग कभी, तो हम लगे हुए हैं. बट भक्ति मार्ग में रहोगे तो करे रहोगे ना, मतलब कर पाओगे. लेकिन कोई बोलेगा अगर इस्कॉन से भक्ति से ही निकल गया तो, कैसे निकल गया तो? कुछ भी हो सकता है ना इस्कॉन में आने के बाद, यू नो कुछ भी हो सकता है. यू नो किसी के साथ झगड़ा हो गया, बस हो गया, अभी मैं इस्कॉन में नहीं रहना चाहता, बहुत हो गया तुम लोगों का, यू नो मांडून जातात भक्त. तुम्ही बघितले कधी कधी काय बघितलं तुम्ही? एकदा कार्तिक यात्रेमध्ये बघितलं होतं, एक एक आई आणि मुलगा होता, ते लोक प्रसादम काउंटरवरती आले होते आणि सर्विंग करणारा आमचा एक ब्रह्मचारी होता, आय डोंट नो काय झालं होतं तिथे, फक्त मला एवढं दृश्य दिसलं. आई म्हटली नाही चाहिए तुम्हाला प्रसाद हमको, हम लोग क्या इधर खाना खाने के लिए आए हैं क्या इस्कॉन में, चल रे. मुलगा मोठा होता बरोबर, छोटा नव्हता, मोठा उंचाला पण होता, त्याला आई चल रे इथना.
तेव्हा मी म्हणजे आज नाही 2014 आय थिंक तेव्हा त्या बघून घाबरलो होतो. म्हटलं अरे बापरे क्या हो गया, ऐसा भी होता है क्या, ऐसा बहुत होता है. ठीक है, बट उसको इंटरप्रेट करने के लिए दृष्टि चाहिए कि क्या हुआ, क्यों हुआ, कैसे हुआ. राइट, सो नाउ आपण भौतिक जीवनात ना आध्यात्मिक जीवनामध्ये आलो आणि आपण अजूनपर्यंत फुल्ली आध्यात्मिक जीवनामध्ये पोहोचलो नाही आहेत. मग आता समजा तुम्ही 50% डिस्टन्स गाठला असेल किंवा समजून घ्या 75% डिस्टन्स गाठला असेल आणि 75% डिस्टन्स गाठल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रायसिस आला मोठा आणि आपण भक्ती मार्ग सोडून बाहेर पडलो म्हणजे काय झालं. मग आता तर कोणी म्हणणार की अरे तू फिर मग इधर का भी नाही उधर का भी नाही, इतना साल मैंने तपस्या किया इस्कॉन में रहकर काय केले किया, इतना मैंने त्याग किया 10 साल कांदा लसून छोड़ दिया, बरसात हो रही थी रिमझिम कांदा भजी छोड़ दिया मैंने. तुम्ही इकडे कधी आला नाही, इकडे वडापाव फार फेमस आहे या साईडला. तुमच्या साईडला आहे का फेमस वडापाव? नाहीये. अहो तुम्हाला माहित नाही म्हणजे वडापाव म्हणजे माझ्याकरता काय गोष्ट होती. आणि एक्झॅक्टली जिथं मी स्टेशन क्रॉस करतो इथे खोपोली जाताना कर्जत मध्ये येत, त्यांचा एक दिवाडकर म्हणून वडा आहे तो फेमस आहे. आणि स्टेशनला गाडी लागली तिथे 2 मिनिटं हॉल्ट असतो, सगळे येतात वडापाव वडापाव. काय करायचं मग मुंडी खाली घालून बसायचं गप, कारण काय कांदा लसून मला असत ते. बरोबर आहे, सेवा गुंडीला माताजी मला आवडत वडापाव. नाही तुम्हाला नाही आवडत, तुमच्या साईडला नाही, भाग्यवान आहात तुम्ही. असं वाटतं यार इस्कॉन में कांदा लसून क्यों बॅन किया यार, समझ में नहीं आता, बट क्या करे अभी बॅन हो गया वो. राईट, मग असं वाटतं की अरे एवढा त्याग बलिदान, मग ठीक आहे भक्ती कर रे, कल अगर भक्ती छोड गई तो मतलब 10 साल जो तपस्या किया वो भी काम से गया और 10 साल जो मजा करने वाला था वो भी नहीं मिला हमको, क्या चल रहा है. तो अर्जुनाला टेंशन है कि अरे इतना सब करने के बाद मैं भक्ति करूंगा, है ना, मैंने भौतिक जीवन का इतना सारा त्याग किया है वो भी मुझे मिल नहीं पाया और आध्यात्मिक जीवन में आया वो भी नहीं मिल पाया, सो मेरा जीवन दुखी हो गया. प्रत्येकाला भीती असते का नाही, तुम्ही एखादा करिअर स्टार्ट करता किंवा तुम्ही एखादा कोर्स स्टार्ट करता, से फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा आहे ना, मी बघितलं असे बरेच लोक बघितले, माझे इव्हन मित्र पण होते जेव्हा आम्ही एकत्र शाळा पूर्ण झाली आणि ते 12वी नंतर तुम्ही डिसिप्लिन चेंज करता ना, 12वी नंतर काही लोक MSc BSc करतात, काही लोक इंजिनिअरिंग मेडिकल करतात. तर आमचा एक होता मित्र, तो क्लास ऐकणार नाही मला ही अपेक्षा आहे म्हणून त्याचं उदाहरण घेतोय. तो त्याने काय केलं होतं, हा त्याला काहीतरी मेडिकल करत होतो म्हणून तिकडे मुंबईला आला होता. आणि आम्ही आपलं मी तर रेग्युलर BSc केल्यानंतर MSc केलं आणि टीचिंग लाईन पकडली तिकडे. पण तो आला आणि त्याने काहीतरी वर्ष घालवली, 3-4 वर्ष गेली वाटतं, पण त्याचं मेडिकल पूर्ण झालं नाही आणि रिटर्न गेला तो बिचारा. बापरे, मी तर कसं वाटलं तुम्ही विचार करा. आपल्या आयुष्यामध्ये जो पीक करिअर जो असतो आपला, यु नो 12वी नंतरचा, ते 3-4 वर्ष म्हणजे किती क्रिटिकल असतात. तुमचं करिअर त्याच्यावरती बनतं किंवा बिघडलं तर तुमचं आयुष्य आहे ते पुढे. तर आम्ही त्याला कधी विचार, मी ते त्याला कधी विचारतच नाही काय झालं काय झालं, कारण विचारणार कसं झालं, किती एम्बॅरसमेंट वाटेल की अरे मैं वापस आ गया मेडिकल पुरा नाही हुआ. नंतर त्याने काहीतरी केलं आपलं आणि शेवटी कर्मावरती जे लिहिलेलं असं ते आपल्याला प्राप्त होतं. तर आहे म्हणजे चांगला पैसा पाणी आहे, पण डॉक्टर नाही झाला. राईट, मग आता तुम्ही म्हणाल की आता स्पिरिच्युअल मी ऐसा हो गया तो मग भक्ती मी आया अभी इतना साल तपस्या किया इतना निर्जल एकादशी किया 24 घंटा बिना पानी के रहा मैं, ये सब तपस्या काय के लिए, आज मैं खत्म हो गया. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ अर्जुन, यु नो. आणि इथे प्रभुपाद तात्पर्य लिहितात, योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. प्रभुपाद म्हणतात, जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्ये तो सुखी होऊ शकतो. हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूळ तत्व आहे. मग खाली प्रबोधन लिहित की अष्टांग मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आध्यात्मिक जगामध्ये पोहोचण्याचे. पण नंतर खाली प्रभुपाद लिहितात 3-4 लाईन सोडल्यावरती,
उपर्युक्त तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परमलक्ष्याची प्राप्ती होते. भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे, या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. राईट. आणि मग प्रभुपाद नंतर येतात की या तीन मार्गापैकी विशेष सहज सुलभ मार्ग कुठला आहे, भक्तियोग. राईट. आणि मग त्याच्याकरता निरूपण भगवंताने अगोदर केलेलं आहे 2.40 मध्ये, स्वल्पमपी अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडा भी भक्ती किया आपने फिर भी आपका इसमें क्या है, पूरा लाभ है, नुकसान नहीं है. पण नंतर बघा प्रभुपाद काय लिहितात. प्रभुपाद लिहितात की कुठे गेलं, या पुढे 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 गेल्यावरती या माझ्याकडे 251 पान आहे, लास्टचे दोन लाईन आहेत. प्रभुपाद लिहितात, दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे माया शक्तीशी युद्ध पुकारणे होय. जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये येतो तेव्हा आपण काय करलोय, बॅटल आहे, बॅटल फील्ड, हे काय आहे, युद्धभूमी आहे. और युद्धभूमी में आपका अपोनंट कौन है सामने, माया, दुर्गा, त्रिशूल, ढाल, तलवार, सब कुछ लेके खड़ी हो. और ऐसा नहीं है कि यू नो वो खाली ऐसे सामने खड़ी है, वो आपके हार्ट के अंदर भी बैठी है, बाहर भी खड़ी, हर जगह व्याप्त है. उसको सब पता है कि आप क्या गलती करने वाले हो और कहां से इसको पकड़ने का है. बरोबर लेता यास्तव, जेव्हा मनुष्य माया शक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माया शक्ती ही विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा प्रवास प्रभाव पराभव करण्याचा प्रयत्न करते. आहे तुम्हाला अनुभव, ज्या गोष्टी आपल्याला जास्त सतवणार नाही त्या गोष्टी जास्तीत जास्त सतवतील जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल लाईफ मध्ये याल तेव्हा. राईट. जे तुम्हाला कधी प्रॉब्लेम वाटला नव्हता ते गोष्टी आता असं वाटतं की बहुत बड़ा प्रॉब्लेम आहे यार. कारण ऑफकोर्स तेव्हा आपल्याला कळलं नसतं की हे प्रॉब्लेम आहे म्हणून. आता सिनेमा थोडी तुम्हाला तेव्हा कळलं होतं की सिनेमा प्रॉब्लेम आहे करके, लेकिन अभी बहुत बड़ा प्रॉब्लम है सिनेमा. इतना बड़ा प्रॉब्लम है कि उसी की वजह से सब हरिबल हो रहा है मेरा. ये मोबाइल जब से हाथ में आया है, इसमें जो चलता है ये यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, बापरे बापरे बापरे, यू नो ये रील खत्म ही नहीं होता. कितना भी खींचते रहो, कितना भी खींचते रहो, खत्म ही नहीं होता. इन्फिनिटी, अनंत काल. माया भी उतनी अनंत है, मोबाइल भी उतना अनंत हो गया है. प्रबल भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावलं पावली शक्यता असते. असं नसतं की दिवस दिवशी किंवा महिनो महिनी, पावलं पावली. म्हणजे तुम्ही जेव्हा दिवसाभरामध्ये पाऊल टाकता ना त्या प्रत्येक पावलांचे, म्हणून महाराज म्हणतात की पदम पदम या द्विपदम जे म्हटलेलं आहे ना, महाराज म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणता की एक एक कदम कदम पे प्रॉब्लेम आहे, महाराज म्हणतात की एक कदम से दुसरा कदम डालने के बीच में प्रॉब्लेम आहे. दूसरा कदम आपका बराबर जगह पे गिरेगा कि नहीं मालूम नहीं है आपको, यू डू नॉट नो, कुछ भी डिजास्टर हो सकता है. यालाच योगचलित मानस अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे. तो अभी ये है ना, ये तो जसं या जगामध्ये समजा कोणी एखादा मोठा मेडिकल ऑफिसर असेल आणि तो बिचारा त्याचा जॉब काहीतरी कारणाने है ना सुटला किंवा काय प्रॉब्लेम झाला, तर आता कंपनीवर डिपेंड आहे त्याला ते ना मोबदला देईल की नाही देणार किंवा काय करेल, कितपत देईल किंवा कधी देणारच नाही, हा एक भौतिक जीवनातला एक टेन्शन असतं आपल्याला. कुठलाही तुम्ही धंदा करा, समजा एखादा यु नो एखाद्याने भाजीपाल्याचं दुकान उघडलं असेल आणि पावसाळ्यामध्ये भाजी सडून गेली 90%, तर त्याला कोण पैसे रिकवर करून देणार. म्हणजे अशा अनेक अनेक जगामध्ये टेन्शन आहेत आणि त्याला आपण काय काय उपाय सुचवले असतील की ओके चलो मैंने इन्शुरन्स निकाल के रखता हूँ, ठीक आहे. लोक काढतात इन्शुरन्स, समजा एखादं दुकान जळलं तर इन्शुरन्स असतं त्यांच्याकडे, इन्शुरन्सने त्याला सगळं भरून भेटतो, भरपाई करून. किंवा एखाद्याचं आहे ना, जसं तुम्ही मेडिकल इन्शुरन्स काढता, व्हेकल इन्शुरन्स काढता, होम इन्शुरन्स काढता, किती इन्शुरन्स आहेत बापरे, है ना, होम इन्शुरन्स, घर इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स. मेडिकल मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, हे आजार का हे इन्शुरन्स, वो आजार का वो इन्शुरन्स, पण आत्म्याचा इन्शुरन्स कोणी काढत नाही. आणि हा प्रश्न अर्जुन इथे विचारतोय की आत्मा एकले कोणी इन्शुरन्स आहे क्या, पूरी दुनिया में इन्शुरन्स चलता है भगवान, आपके कंपनी में जो लोग भर्ती होते हैं उनको इन्शुरन्स कुछ है क्या, दिस इज द क्वेश्चन ऑफ अर्जुन. क्योंकि बिना इन्शुरन्स का कोई काम नहीं करेगा, तुम्ही सगळ्यांनी इन्शुरन्स काढला असेल ना, सेवा गुण लीला माताजी इन्शुरन्स काढला का ना, तुम्ही आहे ना इन्शुरन्स,
काय म्हणताय कळत नाही आहे म्हणताय. ओके सुरेश्वर गौरांग प्रभू आहे का तू इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स आहे, होम इन्शुरन्स आहे, व्हेकल इन्शुरन्स आहे. माय गॉड किती इन्शुरन्स आहेत. आजपासून मला वाटतं 50 वर्षापूर्वी सांगायला नव्हतं कटला इन्शुरन्स काय एन्जॉय होगा भगवान उपरवाला वही इन्शुरन्स आहे हमारा अँड ऍक्च्युली ही इज ओनली इन्शुरन्स. उपरवाला ही इन्शुरन्स होता है और कुछ होता नहीं देखा जाए तो वास्तविक, बट ठीक है चलो आपने इन्शुरन्स सेफ्टी के लिए बना लिया. तो मैं अर्जुन पूछ रहा है कि हरे कृष्णा जपा कर रहा हूँ रोज छोला माला करता हूँ, गोपीनाथ जी को बोल रहे हैं गारंटी क्या है अगर कुछ मेरे साथ हो गया उल्टा पुल्टा कल तो भक्ति से पतन हो गया तो मेरा क्या गारंटी है आपका, क्या गारंटी देते हैं. सी दिस इज वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन. माता अर्जुनाला काय नाही ग्रॅव्हिटी समजून द्यायची भगवंताने की कितना गंभीर प्रश्न मैंने पूछा इसलिए तो आता त्याला उदाहरण देतो. काय उदाहरण दिलं श्लोक नंबर 38 कोण वाचेल पांडुरंग दर्शन प्रभूचा श्लोक नंबर 38. कृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न छिन्न विचिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना. हरे कृष्ण तुम्ही बघितले ना आकाशामध्ये ढग या ढगाचं उदाहरण दिले ना. येस तुम्ही बघितलं असेल एक ना असा ढग येतो त्याला हवा या साईडला घेऊन येते एक हवा आली की त्याला इकडे घेऊन जाते लगेच अचानक दुसरी हवा येते आणि त्याला मधनं तोडून टाकते दुसरी हवा येते त्याला तोडते आणि छिन्न विछिन्न होऊन जातो बिचारा. मग काही का नाही राहावं ना इधर का ना उधर का ना उधर का ना इधर का बेचारा फिनिश. लोक म्हणतात ना अरे सी दॅट इज द विजन ऑफ हे एक भौतिक जगातल्या लोकांची विजन आहे. कधी कधी भक्तांच्या जीवनामध्ये असे वादळ येतात गया काम से उसका तो स्पिरिच्युअल भी नाही मेटेरियल भी नाही कुछ भी नाही मिला उसको. जसं तुकाराम महाराजांना म्हणायचे जेव्हा तुकाराम महाराजांनी जेव्हा रामेश्वर भट्टने त्यांना सांगितलं ना की तू कविता करू नकोस हा तुझ्या कवितांमध्ये वेदाचं वर्णन आहे. तुकाराम महाराज ठीक आहे नाही करणार म्हटलं की मग तुकाराम महाराज म्हटले आतापर्यंत ज्या कविता केल्या त्याचं काय ते म्हटले की याला तुम्ही बुडवून टाका पाण्यात विचार करा किती त्याचा अरोगन्स होता. आणि तुकाराम महाराज पण किती नम्र आहेत. ठीक आहे कविता करू नको ही गोष्ट ठीक आहे पण आतापर्यंत लिहिलं त्याचं काय करू हे बोलण्याची ताकद कुठं येते. आपल्यापैकी कोणी असतं तर म्हटलं असतं ठीक आहे आम्ही आगे नाही करू लेकिन पहिले कराय वो मेरा वो पेटेंटेड है वो हात पात लगाना ठीक आहे वो मेरे नाम पे है कम से कम मेरा उससे रोजी रोटी चलेगा. तुकाराम महाराज म्हटले पहिले जो लिखा है उसका क्या म्हटलं बुडवून टाका बुडवून टाकला भगवंताने तुकाराम महाराजांनी बुडवून टाकल्या. मग लोक काय म्हणायला लागले गावातले फार वर्षापूर्वी जे प्रतिज्ञापत्र होते ना तुकाराम महाराजांनी त्यांच्या वडिलांचे प्रतिज्ञापत्र होते म्हणजे त्यांच्या वडिलांनी लोन दिलं होतं गावातल्या लोकांना बिझनेस पण त्याचे पैसे कोणी त्यांना परत केले नाही त्याचे प्रतिज्ञापत्र होते भरपूर. जेव्हा तुकाराम महाराजांनी अध्यात्म मार्ग स्वीकारला तेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र काय केले म्हटले मी बुडवून टाकतो पण त्याचा भाऊ आला म्हटलं की अहो असं काय करताय माझा संसार बाकी आहे ना अजून. मग त्यांनी दोन भागात त्याची वाटणी केली एक भाग त्याला देऊन टाकला म्हटले तुझे आणि माझे सगळे वाहून टाकले पाण्यात. मग लोक म्हणायला लागले की त्या टायमाला तुम्ही तुमचे संसार बुडवला आणि आता हे तुमच्या ज्या कविता आहेत या पाण्यामध्ये बुडवून तुमचा परमार्थ पण बुडवला आणि लोक निंदा करायला लागले इतकी बेकार निंदा करायला लागली. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किती विदारक वर्णन आहे ते बापरे तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला अश्रू डोळ्यात ना ढळतील पूर्ण की म्हणजे एक भक्ताच्या जीवनामध्ये एवढा कठीण प्रसंग कसा येऊ शकतो. आणि एक्झॅक्टली अर्जुनाचा प्रश्न आहे की अरे वो तो फिर बाहर का भी नहीं रहा घर का भी नहीं रहा और घाट का भी नहीं म्हणतात ना घर का ना घाट का. लोक असं म्हणायला लागले की आणि म्हणजे कठीण कठीण शब्द वापरला त्यांनी है ना. मग आता अर्जुन विचार करतो की ऐसा मेरे साथ हुआ तो क्या करेंगे फिर उस बादल की तरह जो यहां से वहां आएगा भीतर गया मालूम ही नहीं पड़ा. प्रभुपाद परब्रह्म लिहितात उन्नतीचे दोन मार्ग आहेत भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते राईट दिस इज फर्स्ट कॅटेगरी. आणि सेकंड नंतर तीन लाईन नंतर लिहितात
जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक असते. जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकरणी सुखा सॉरी वरकरणी दोन्ही दृष्ट्या गमावतो. अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचा आनंद उपभोगू शकत नाही. त्याला कुठलंही स्थान नसते आणि एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो. प्रभात कसं येतात बघा, आकाशामधील एक ढग कधी कधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो. परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्व विहीन होऊन जातो. आणि हे असं बऱ्याच देवटींसोबत होत, शास्त्रामध्ये झालेलं आहे, परीक्षित महाराज सोबत झालं, राईट, गजेंद्र सोबत झालं, इंद्रधनु महाराजांसोबत झालं, पांडवांसोबत झालं, चित्रकेतू महाराजांसोबत झालं, व्रजगोपींसोबत झालं वृंदावनच्या, की जिससे प्यार किया वही छोड के चला गया. कृष्ण वृंदावनात गेले परत आले नाहीत. तो अपनी चॅस्टिटी भी उन्होंने बर्बाद कर दिया एक तरह से देखा जाए तो. आपल्या घरातल्या नवऱ्यांना सगळ्यांना सोडून गेले होते, त्यांनी पण नाव घातलं, जगाने नाव टाकलं आणि कृष्ण पण सोडून गेले, राईट. सर भगवंत काय आहेत, शेवटी भगवंत आहेत. त्यांना आपले आपले जे कर्म कसे साफ करायचे त्यांना माहिती असतं. आपण गोपी सगळे हे आध्यात्मिक आहेत, सगळे ते सगळे लीला आहेत भगवंतांच्या आपल्याला दाखवण्याकरता. मग इथे प्रभुपाद लिहितात की अस्तित्व विहीन हो गया हो. आणि प्रभुपाद जेव्हा हे लिहितात ना, प्रभुपादांचं रिअलायझेशन आहे. प्रभुपाद जेव्हा 1954-50 आसपास जेव्हा झांसीमध्ये होते, कारण मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, झांसीमध्ये गेले होते लीग ऑफ डिवोटीज बनवण्याकरता, आणि मध्येच अचानक कलकत्ताला गेले होते की कुछ पैसा चाहिए लेने के लिए, क्योंकि भारती भवन बिल्डिंग खरीदना है करके. पण पैसे भेटले नाही. तिकडे येताना घर सोडून आले, म्हणजे घरासोबत एवढं झालं टी एन मीचं ते एपिसोड कधी लिहिलं, तुम्ही वाचावं तुम्हाला कळेल. प्रभुपादांचं पण चरित्र किती विदारक आहे. हे सगळे संत महापुरुष जे आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट सेम अशा स्टोरी असतात. आपण जगाला बोलण्याकरता बोलतो है ना, प्रभुपाद की जय हो. प्रभुपाद जय क्यों बोल रहे, उसके पीछे जानने की कोशिश करो कि क्या चीज से प्रभुपाद गए हैं और उन्होंने क्या हमको दिया है. प्रभुपाद चैतन्य महाप्रभु जी डीटी घेऊन गेलेले असतात झांसी मध्ये, आणि झांसी मध्ये सगळं फेल होतं. भारती भवन पण त्यांच्या हातात निघून जात. अभी घर भी चला गया, वनप्रस्थ हो गए थे, झांसी स्पिरिच्युअल करणे आय थे वहां पे वो भी चला गया. रिटर्न जाताना चैतन्य महाप्रभू जी डीटी सोबत घेऊन जातात. किती दुःख झालं असेल त्यांना, विचार करा. किसी घर में अगर हम कोई भगवान का डीटी इंस्टॉलेशन के लिए गए हैं और कुछ उल्टा पुलटा हो जाए और आपको वापस डीटी लेके आना पड़े, कितना दुख होता है वो. सेम थिंग प्रभुपाद इथे लिहितायत की, आणि प्रभुपाद होत असं झालं होतं की कुछ भी नहीं, कहीं का नहीं, मुझे पता नहीं कहां जाना है, क्या करना है, आय एम जस्ट लॉस्ट इन द मटेरियल वर्ल्ड, राइट. म्हणून ऑफकोर्स प्रभुपाद नंतर लिहितात पुढे, एनिवे आपण ते तुम्ही वाचा प्रपट. मग आता एवढं सांगितल्यावरती अर्जुन म्हणतो श्लोक नंबर 39, तो क्लॅरिफाय करायचा सांगतो. आरती म्हणून माताजी वाचा श्लोक नंबर 39. आरती म्हणून माताजी वाचा. विनंती करतो तुमच्यापासून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. हरे कृष्ण. अगोदरपण अर्जुनाने बरेचदा असं भगवंताने म्हटलेलं आहे, राईट. 2.7 आणि 8 मध्ये सुद्धा भगवंतांनी म्हटलं, अर्जुनने म्हटलं होतं. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा अर्जुन ब्रेकडाऊन झाला इमोशनली, जेव्हा त्याला मारायचं होतं भीष्म द्रोण, अजून मारलं नाही, अजून युद्धभूमीवर तसाच उभा येतो आणि गीता ऐकतोय. विचार करा हे कुठे चालू आहे प्रवचन. समोर भीष्म कर्णासमोर उभे आहेत, अजून प्रथम अध्यायाचे विसरू नका.
भीष्म कर्ण द्रोण सगळे कर्ण नाही तेव्हा अजून नंतर येईल कर्ण पण भीष्म द्रोण सगळे उभे आहेत आणि अर्जुन गीता ऐकतोय गपचूप आणि इथे टॉपिक चालू आहे स्पिरिच्युअल क्या होगा क्या नाही होगा सामने खडे उनको मारना है बट समजाने के लिए कितना प्रयास लगता है राईट तर इथे म्हण जसं त्याला तेव्हा पण भावनाने म्हटलं होतं की अरे तुमको इतना प्रॉब्लेम आहे तो फिर पूछो ना जाकर किससे व्यासदेव से पूछो दुसरे किसी ऋषि से पूछो अर्जुन म्हटलं नाही नाही मेरे प्रश्न का उत्तर केवल आप ही दे सकते हैं और कोई नहीं दे सकता इसलिए मैं आपसे पूछ रहा हूं आणि इथे पण अर्जुन पुन्हा म्हणतो की तुम्हीच मला हे उत्तर देऊ शकता अजून हे संशय माझ्यावर तुमच्या बाजून हा संशय कोणी दूर करू शकणार नाही का करू शकणार नाही कारण भगवंत काय आहेत ऑम्निशियंट आहे त्यांना सगळं माहिती आहे पास्ट प्रेझेंट फ्युचर एव्हरीथिंग ही नोज दॅट्स व्हाय ही कॅन आन्सर ऑफकोर्स जे सिद्ध पुरुष त्यांना पण माहिती असतं शुद्ध भक्तांना पण इथे तो भगवंतांना असा ऍड्रेस करतोय मग एवढं विचारल्यावरती ऑफकोर्स प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात लास्टच्या चार लाईनीमध्ये श्रीकृष्णाच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून श्रीकृष्णाने दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते भूत वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कोणी जाणत नाहीत केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना वाईट भक्त हेच सर्व काही इत्थंभूत जाणू शकतात शेवटची लाईन म्हणजे तुम्ही विचार करा जे ऑर्डिनरी म्हणजे जे ऑर्डिनरी नाही म्हणजे जे ऋषी असतात आणि भक्त असतात यामध्ये फरक आहे फार कळलं का नाही कारण वरती म्हटलंय की ऋषी उत्तर देऊ शकत नाही पण खाली काय म्हणतात भक्त देऊ शकतो दॅट इज द पॉवर ऑफ डिव्होटी ही भक्तांची शक्ती आहे राईट तुम्ही काल शक्ती अर्जित केलेली आहे सगळे पॉवरफुल दिसतंय की थकलेलं दिसतंय कळत नाही मला सगळे आहेत का जागेवरती बोला एकदा हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे श्रील प्रभुपाद की जय आता अर्धे लोक झूम बंद म्हणजे अरे क्लास खतम हो गया नाही खतम नाही हुआ ठीक आहे ना अजून आपल्याकडे आहेत 20 मिनिट आहेत वाव 20 मिनिट्स भरपूर आपल्याकडे वेळ आहे वेळच वेळ आहे आज सनाव आता त्यानंतर मग भगवंत उत्तर द्यायला चालू करतात राईट श्लोक नंबर 40 पासून राधिका कुमारी माताजी ठाण्यावाले वाचा हरे कृष्ण श्री भगवान उवाच पार्थने वेह नामुत्र विनाश शस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित कृतिं तात गच्छति श्री भगवान म्हणाले हे पार्थ शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तीनेही प्रभावित होत नाही किती छान वाटलं पहिले अर्जुन डरा दिया बोला तो छिन्न बिछिन्न बादल की तरह खत्म हो गया मेरा जीवन कोरा कागज था कोरा ही रह गया कोरा ही रहेगा तुम्हारा जीवन जे भौतिक जीवनामध्ये आहेत ते कोरेच राहणार आहेत तसेच राहणार आहेत राईट बट स्पिरिच्युअली ऐसा नाही होगा आणि भगवंत इथे स्पेशली सी दिस इज इन्शुरन्स पॉलिसी ऑफ कृष्ण भगवंतने काय केलं इन्शुरन्स पॉलिसी देतात लक्षात ठेवा दिस इज द इन्शुरन्स हे भगवंतांचे इथे पण देतात आणि 9व्या अध्यात फार जबरदस्त इन्शुरन्स देतील आणि म्हणतील अर्जुनाला अर्जुन मै नाही कहूंगा ये आप कहो क्योंकि कभी कभी मैं मेरा प्रॉमिस तोडता हूं इसलिए आप कहो नमे भक्त प्रणश्यति मेरे भक्त का विनाश नहीं होगा ये डिक्लेअर कर दो राईट कधीच भक्तांचा विनाश होणार नाही आणि इथे स्पेशल शब्द वापरलेला आहे भगवंतानी कुठे गेलो नाही कल्याण करत कश्चित दुर्गतीन तात गच्छती तात म्हणजे काय तुम्ही वर्ड टू वर्ड मध्ये बघा तात कुठे गेलं तात म्हणजे प्रिय मित्र आणि आमचे कमेंटेटर आहेत ते म्हणतात की म्हणजे हे काय आहे बाळ असं म्हणजे कसं तुम्ही जेव्हा एखादा लहान तुमच्या घरी मुलगा असेल तो घाबरला असेल बाबा बाबा मला एवढेच मार्क्स भेटले काय होणार आता काय म्हणतो लाडला म्हणजे काय म्हणत तात म्हणजे बाबा तात म्हणजे बाबा स्तोय करताय आणि इथे थोडासा अर्थ आहे म्हणजे की बाळ म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला एकदम असा ऍड्रेस करता ना की माझा म्हणून यु नो एक अफेक्शनने मग ते कुणाला ऍड्रेस कराल तुम्ही सिनियरला किंवा ज्युनियरला कुणालाही यु नो सो ते एक अफेक्शन इथे दिसत आहे राईट कारण तुम्हाला समजा एखाद्याला ऍश्युरन्स द्यायचा आहे ना
तेव्हा तुम्हाला असं जसं मी तुम्हाला लास्ट सांगितलं होतं की तुमच्याकडे जर कोणी एखादा प्रॉब्लेम घेऊन आला आणि तुम्ही त्याला एखादा फिलॉसॉफिकल मेसेज देऊ इच्छिता, त्याला संदेश देऊ इच्छिता की ऐसा नाही करने का, ऐसा करने का, ऐसा करने का, त्याच्या अगोदर तुम्ही त्याला इमोशनली सेटल करता, त्याला इमोशनल शेल्टर देता, राईट? तुम्ही त्याला काय समजवता की जसं तुम्हाला सांगितलं ना मी उदाहरण, समजा कोणी अगर आया मला प्रभूजी एकादशी नाही हुआ कर, पूरा निर्जल नाही हुआ, तर आपण असं म्हणायचं क्या तू यार इतने लोगों ने किया निर्जल, इतना नाही जमत तरी को एक दिन पाणी, असं नाही म्हणायचं. बिचारा मग तो पुढच्या वर्षी कधीच ट्रायच नाही करणार, त्याला म्हणायचं कोई बात नाही, हे सांग कोई नाही आपने किया ना. तर काल एकाने मला फोन केला होता, दुपारी फोन केला मला 12:30 आणि असं एकदम फोन आला लगेच, प्रभूजी प्रभूजी मैंने चरणामृत पी लिया अभी क्या होगा, मेरा टूट गया क्या, मेरा खतम हो गया क्या. म्हटलं कुछ खतम नाही हुआ है तुम है ना, कुछ नाही हुआ है, कंटिन्यू करो. आणि अजून एक डिवोटी होता तो मला म्हटलं की प्रभूजी सुबह से मैं इतना कंट्रोल कर रहा हूं कि अपना जो लार होता है ना वो भी मैं निगल नहीं रहा हूं. मी म्हटलं अरे यार कुठल्या प्रकारची एकादशी करतात हे लोक. मी त्याला म्हटलं अरे टेन्शन मधले एकादशी में ज्यादा फोकस किसके ऊपर करना होता है, हरिनाम के ऊपर, राइट, हरी सेवा के ऊपर, बाकी जितना होगा होगा, ठीक है, निर्जल होता है, अच्छी बात है, बढ़िया है, कर लिया आपने, ऑल ग्लोरी टू यू. बट अभी निर्जल करके अगर 24 घंटा सो के रह गया तो फिर क्या फायदा उसका. निर्जल करो, साथ में सेवा करो, माला करो, यू नो, तब आपका एकादशी सफल है. तो आपल्याला एक सुपरफिशियल अंडरस्टँडिंग असते, राईट, आपल्याला इन डेप्थ माहिती नसते. तो तसंच आपल्याला कधी कधी वाटेल की स्पिरिच्युअल लाईफ में किसका पतन हो गया, तो खतम हो गया, नाही खतम हुआ, राईट. दॅट्स व्हाय द भगवंत म्हणतात की यू नो टेन्शन मत लो, मैं हूं ना आपके साथ. भगवंत म्हणून पहिल्यांदा काय म्हणतात, त्याला आश्वासन देतात. आता पुढे फिलॉसॉफिकल मेसेज येईल भगवंतांचा, त्याच्या अगोदर भगवंत म्हणतात की ऐसी बात नाही, कोई बात नाही, टेन्शन मत लो, मैं तुम्हारे साथ हूं, यू नो. और जो व्यक्ति आध्यात्मिक जगत में आने का प्रयास करता है उसके लिए आध्यात्मिक जगत और भौतिक जगत दोनों में जो भी उसको प्राप्त करना है मिल जाएगा. आणि कसं मिळेल ते भगवंत पुढच्या श्लोकापासून सांगतील. त्याच्याकरता इथे विशेष शब्द वापरलेला आहे कल्याण, यु नो, कल्याणकृत. कल्याणकृत म्हणजे शुभ कार्यामध्ये रथ झालेला, राईट. जो कोणी व्यक्ती शुभ कार्यामध्ये रथ झालेला आहे त्याच्याकरता तर जगामध्ये इनऑस्पिशियसनेस कधीच नसतं. शुभ कार्य म्हणजे काय, आध्यात्मिक कार्य, राईट. काय काय लोक यांना उलट करतात त्याचा अर्थ. शुभ कार्य म्हणजे त्यांना म्हणतात की विहिरी खोदणे, यु नो, किंवा सी मेटेरियल, भौतिक जग, भौतिक जे शुभ कार्य आहेत ना, दे आर नॉट शुभ कार्य. आपण दुसऱ्या अध्यात बघितलेले आहे 2.49 दुरेणी आवरण कर्म बुद्धी योगात धनंजय, तुम्ही बघितला होता, तुम्ही एक्झाम्पल दिलेली आहे, तुम्हाला माहिती असेल की ह्या जगातील तथाकथित पुण्यकर्म सुद्धा काय आहे तेवढंच खतरनाक आहे जेवढं पाप कर्म आहे. पूर्ण असं कसं, कारण पुण्यकर्माने काय होतं, पुण्यकर्माने तुमच्याकडे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते, ते हे काही फार मोठं वरदान झालं का तुमच्याकरता. आणि कदाचित पुण्यकर्म असल्यामुळे तुमच्याकडे भरपूर धन दळ तर तुम्हाला अहंकार येईल, राईट. त्यापेक्षा कधी कधी गरीब असेल बरं, कुछ नाही, तो गरीब राहता है, वो बेचारा हात जोड के राहता है, फिर भगवान से ज्यादा फास्ट भक्ति कर सकता है. और अगर हमारे पास ज्यादा अगर चीजें हैं तो हम भगवान से दूर भी जा सकते हैं, राईट. सो दॅट्स व्हाय इथे त्यांनी हा शब्द वापरलाय कल्याणकृत, यु नो, की कोई भी जो भगवान की भक्ति स्टार्ट करता है, चाहे वो यु नो एनी स्पिरिचुअल पाथ, ज्ञान योग, अष्टांग योग, भक्ति योग, स्पेशली भक्ति योग, उसके जीवन में कभी भी इनऑस्पिशियस नहीं आएगा. म्हणून तुम्ही ते केवळ अष्टक मध्ये ऐकलं असेल, मंगलोपि मंगलम पावनेपि पावनम, राईट. जो हमारा प्रोसेस क्या है, मोस्ट प्युरिफाईंग ऑफ ऑल प्युरिफाईंग प्रोसेस है. मग आता हे सगळं सांगितल्यावरती भगवंतांना सी यु नो ऑफकोर्स त्या प्रभुपदाने तात्पर्यामध्ये इलॅबोरेट डिस्कशन केलेलं आहे, यु नो, की कुठल्या क्रिया कराव्यात माणसाने आणि कुठल्या क्रिया केल्याने आपल्याला यु नो शुभकारक गोष्टी भेटतील. ते तुम्ही तात्पर्यामध्ये वाचा, फर्स्ट पॅरेग्राफ त्याच्यावरतीच आहे. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ मध्ये प्रभुपद लिहिलेलं आहे मानव समाजाचं विभाजन दिलं त्याने, यु नो, नियमित अनियमित लोक असतात, दोन विभाग आहेत, कॅटेगरीज दिलेले बऱ्याच की यु नो ह्या, आणि ते खाली तीन नंबर दिलेत ना, या त्याचा सारांश आहे. जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी असतात, भौतिक सुख समृद्धीचा उपयोग घेत शास्त्रोक्त पद्धतीने विधिविधानांचे पालन करणे, म्हणजे बेसिकली या जगात राहणारे निष्काम कर्मयोगी आणि सकाम कर्मयोगी, राईट. त्यानंतर संसारातून मुक्त होणारे प्रयत्न करणारे योगी, आणि नंतर तिसरे आपले डिव्होटीज भक्त, राईट.
तर ह्या कुठल्याही व्यक्तीचं प्रभुपाद लिहितात लास्टला या तात्पर्यामध्ये. कृष्ण भावनामवित कर्म हे केवळ शुभ कर्म, केवळ शुभदायक कर्म आहे. आणि जो स्वच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उपदेश कृष्ण भावनेचा साक्षात्कार असल्यामुळे हा अभ्यासही शुभदायक आहे. आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नसते कधीही. सो नाव मग आता ह्या लोकांचं काय होतं? नाव इज अ मेन क्वेश्चन कि जिसने स्पिरिचुअल लाइफ स्टार्ट किया और बीच में अचानक छूट गया उसके साथ क्या होगा. श्लोक नंबर 41. दोन श्लोक आहेत, 41 आणि 42 आहे ना. या दोन श्लोकामध्ये सांगितलेलं की जे शॉर्ट टाइम भक्ती करून भक्तिबंध बाहेर निघून जातात आणि जे लॉंग टाइम भक्ती करून भक्तिबंध बाहेर पडून जातात. भक्ती म्हणजे बेसिकली स्पिरिच्युअल पाथ, नॉट एक्झॅक्टली भक्तीच, त्यामध्ये ज्ञान योग अष्टांग सगळं आलं, जे स्पिरिच्युअल मार्गावर येतात. श्लोक नंबर 41 वाचा गोपीगण मताचे. प्राप्त पुण्य कृताम लोकान लोकान प्राप्त पुण्य कृताम लोकान उषित्वा शाश्वती समहा शुची नाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. योग भ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरं वाटलं ना ऐकून. म्हणजे जर तुम्ही किंवा आपल्यापैकी शॉर्ट टाइम जरी भक्ती केली आणि भक्ती तुम्ही बाहेर निघून गेलात, कोणी जायचं नाही अजिबात, हा मनामध्ये विचारच आणायचा नाही कधी, ठीक आहे. कारण ह्याला डेंजर काय ते आपण डिस्कस करू. पण समजा शॉर्ट टाइम कोणी एखादा योगी आहे, त्याने स्पिरिच्युअल लाईफ प्रॅक्टिस करून निघून गेला, तर त्याला कुठे जन्म भेटतो? पहिले स्वर्गात भेटणार सर्वात पहिले. म्हणजे बघा काय भगवंतांचं इन्शुरन्स, म्हणजे भगवंतांचा इन्शुरन्स थोडं खतरनाक आहे. कारण हे इन्शुरन्स भगवंतांचं आहे ना, काय साधं नाहीये हे. आपलं मेडिकल एक इन्शुरन्स. अच्छा तुमचं समजा घरामध्ये काय झालं प्रॉब्लेम है ना, किंवा कुठे गाडीला काय झालं, तर फक्त गाडी ठीक होईल ना तुमची, बरोबर. फक्त गाडी ठीक होईल थोडी, पूर्ण घर ठीक होणार आहे. भगवंतांचा इन्शुरन्स कसं आहे, जिस व्यक्ती अगर आध्यात्मिक मार्ग से शॉर्ट टाइम म्हणजे समजा एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष किंवा एक महिना, छह महिना कुछ भी प्रॅक्टिस किया और छूट गया, वो सबसे पहले कहां जाएगा? स्वर्ग में जाएगा सीधा. काय लिहिले ते? प्राप्य पुण्यकृताम लोकान, राईट, उषिता शाश्वती समा, राईट. आणि मग तिथे भरपूर वर्षे भौतिक भोगाचा अनुभव घेतल्यानंतर हा व्यक्ती पुन्हा जन्म घेईल आणि जन्म पण कसा घेईल? गुणवान कुटुंबामध्ये किंवा एकदम श्रीमंत कुटुंबामध्ये. इससे अच्छा इन्शुरन्स पॉलिसी किसका हो सकता है, है ना. इसीलिए अगर भक्ति में हम आए हैं, बिल्कुल डरने का नहीं. होगा तो क्या होगा, अगर तुम्हें भक्ति छूट गया सीधा स्वर्ग में जाएंगे आप. आजकल लोग बाहर लाता स्वर्गवासी झाले, अरे स्वर्गवासी झाले म्हणजे कधी स्वर्गात गेले का? काय माहिती कुठं गेले, आपल्याला माहित नाही त्यांचं कर्म काय होतं, काय केलं त्यांनी. स्वर्गात जाणं सोपं आहे का? हा, काय लोक म्हणतात कैलासवासी हो गे, वैकुंठवासी हो गे, तर दूर करे, वैकुंठवासी तर बहुत दूर हो गया, राईट. तर आता मग ह्याला दोन सुंदर विश्लेषण ज्या दिलेले आहेत प्रभुपाद तात्पर्यमध्ये लिहितात, ह्या श्लोक वरती आपण बंद करू आज, है ना. टेन्शन नका घेऊ जास्त, रिलॅक्स राहा. अजून 5-8 मिनिटांमध्ये हा श्लोक पूर्ण होऊन जाईल. तर प्रभुपाद लिहितात, योग भ्रष्ट किंवा अयशस्वी योग्याचे दोन वर्ग आहेत. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योग भ्रष्ट होतो, दुसरा मनुष्य एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योग भ्रष्ट होतो. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिला जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यानंतर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मणांच्या, ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्यांच्या घरी जन्म प्राप्त होतो, राईट. मग आता हे असं का? अगर सी कसं आहे ना की जनरली कसं असतं की समजा त्याला काय उदाहरण होतं, हा इवन या जगामध्ये सुद्धा एखादा आय आय टी ड्रॉपआउट असेल त्याला पण चांगली नोकरी भेटते हो. यू फेल का असे आय आय टी से हुआ आहे, छोटे मोठे इन्स्टिट्यूशन नाही हुआ आहे, आय आय एम से फेल आहे, वाव प्रोफेसर बन सकता है यहाँ पे, राईट. तसंच भगवंतांचं काय आहे की अच्छा ड्रॉपआउट हो गया कोई बात नाही स्वर्ग में, ठीक आहे जाओ, ये बहुत बड़ा गोविंदा होटल है वहां पे.
इधर तुमको इच्छा था ना गोविंदा में बहुत प्रसाद लेने का, ये लोग मना करते थे ना, है ना, जाओ अभी वहां पे एंजॉय अनलिमिटेडली। और वहां से माता, पहला प्रश्न ऐसा है कि भक्ति मार्ग में आया था, भक्ति करना चाहता था, उसको स्वर्ग में क्यों भेज रहे भगवान? भक्ति से पतित हो गया तो बस भक्ति में लाना चाहिए ना, स्वर्ग में क्यों भेज रहे हैं? ठीक नहीं है, उसको भौतिक भोग में क्यों भेज रहे भगवान? पहला कारण है, सर्व पहला कारण यह है कि भगवान तो एवढे कृपाशाली असतात आपल्यावरती, यु नो, याला जोडताना सुंदर वर्णन करतात तिथे कि इस जगत में रहते हुए कोई व्यक्ति भक्ति करने का प्रयास करता है लेकिन उसके मन में भौतिक भावना इतना तेज रहता है किसी किसी लोगों के अंदर, सबके अंदर, हमारे अंदर, कि कभी कभी वो ग्राफ जो है ना भौतिक भावनांचा एवढा वर जातो आणि कधी कधी लोक त्यांना विचलित होऊन बाहेर पण पडतील, भगवंत त्याला नोट करून ठेवतात आणि भगवंत म्हणतात अरे तुमको वो चाहिए था ना स्वर्ग, ले लो ना, तुरंत देता हूं मैं, क्या है, ऑर्डिनरीली स्वर्गात जाण्याकरता भरपूर कष्ट करावं लागतात, तुम्हाला माहित नाहीये, स्वर्गामध्ये कोणी असा साधारण व्यक्ती जाऊ शकत नाही। भगवंत म्हणतात मेरे पास आयो ना, अच्छा ठीक है, तुमको इस दुनिया का टॉप मोस्ट जगह पे भेजूंगा, ब्रह्मांड के अंदर, बाहर तो नहीं जा सकते हो अभी क्योंकि भक्ति पूरा नहीं हुआ है, बट इस दुनिया में तुम्हारे लिए अवार्ड है, भक्ति ट्राई किया ना, बेस्ट जगह पे भेजूंगा, जाओ स्वर्ग में जाओ सीधा, कारण ती डिझायर होती ना, ती डिझायर भगवंत पूर्ण करतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदैव भजामि अहम्। मतलब तुम्हाला असा प्रश्न पडेल की अभी व्यक्ती स्वर्ग में जाता है वहां अनलिमिटेडली एन्जॉय करेगा, राइट, तो उधर उसका भक्ति खत्म हो गया ना, असं नसतं हो। आणि दुसरा एक प्रश्न आहे की हा स्वर्गातनं वरती का जात नाही वैकुंठाकडे? तुम्ही कधीच कुठे ऐकलं नसेल की स्वर्गातनं लोक वैकुंठात जातात, कधी ऐकले का? त्यांना स्वर्गातनं खाली यावं लागतं कारण पृथ्वी एकच कर्मभूमी आहे, बाकी सगळ्या भोगभूमी आहेत, स्वर्ग ही भोगभूमी आहे, तिथं तिथं तुम्ही डिवोटी बनण्याचे चान्सेस फार कमी आहेत। म्हणजे निष्काम भक्त बनू शकत नाही तिथे, असतात नाही असं नाही, तिथे तुम्ही सकामच बनू शकता कारण एन्जॉयमेंट एवढा हाय लेवलला आहे, यु नो, की समजा तुम्हाला आता काल कुठे गेलो तुम्ही, हा प्रोग्राम संध्याकाळी मी रात्री 8 वाजता 7 वाजता प्रोग्राम होता, आता निर्जल दिवसभर केलेला आहे, मग तुम्हाला माहिती कसं होतं, आणि तिथे प्रोग्रामला गेलो मी, इथे सांगितलं सत्संग प्रोग्राम होता आपला रेग्युलर वीकली, तर ते म्हटलेलं पहिले की निर्जल एकादशी और जिसको लेना है प्रसाद उसको दे देंगे, मला वाटलं काहीतरी असेल छोटा मोठा चिरकुट काहीतरी, काय प्रसाद होता तिथे, अरे बापरे, जेव्हा लेक्चर संपला आणि काउंटर लागला, कारण सगळे 50% लोक नवीन होते, त्यांना प्रसाद द्यावा लागेल ना, सर्वात पहिले मी कॅमेरा घेऊन गेलो कारण कॅमेरा म्हणजे सगळं झाल्यावरती मीच कॅमेरा फिरत होतो इकडे, थोडा म्हटलं थोडं मनोरंजन करूया आता, मग कॅमेरा घेऊन गेलो, सर्वात पहिले म्हटलं एक डबा खोलू, त्यात साबुदाण्याची खिचडी एवढी, म्हणजे जनरली साबुदाणा खिचडी आपण बघतो, म्हणजे आमच्या इथे आता म्हणजे जसं बनवतात तसं बनवतात, पण तुम्ही ते घरी बनवता ना छोटी क्वांटिटी कशी बनते, एकदम मस्त, एकदम यु नो, तर ते उघडलं, मी म्हटलं अरे बापरे साबुदाणा तो यार इतना अच्छा लग रहा है, ते म्हटलं ठीक आहे बंद करो बंद करो, मग नंतर तिथे फ्रुट्स ठेवले होते आणि नंतर तिकडे एक पूर्ण गोणी भरली होती पटाटो चिप्स, मी सगळीकडे कॅमेरा फिरवला, नंतर म्हटलं ओके लास्ट काय आयटम काय, ते मिल्क केक होते म्हणजे दुधाचे स्वीट्स एवढे, म्हणजे सगळ्या कॅमेरा फिरवला, म्हटलं अरे यार तो कठीण आहे बहुत, राईट, पण तिथे बाकी लोक होते निर्जल करणारे, मग त्यांच्यासोबत राहून मी झाला माझं, म्हटलं ठीक आहे नाही 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 आपल्या पहिल्या, असं एक क्षणाला म्हटलं की अरे प्रसाद घेणार आहे का, अभि हो गया ना बहुत हो गया अभि नाही होगा, म्हटलं नाही 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 मग झालं ते, राईट, तसंच स्वर्गामध्ये नाही हो, स्वर्गामध्ये सगळं म्हणजे पूर्ण भरलेलं आहे, खिचडीने भरलेलं आहे पूर्ण, तुम्ही निर्जल केले आणि तुम्हाला खिचडी खिचडी भेटेल सगळी, कसं तुम्ही त्याला हे करणार विरोध करणार, नॉट पॉसिबल। मग हे लोक तिथे जाऊन जेवढे आम्हाला भोग घ्यायचा भोग घेतात, पण बिकॉज ह्या लोकांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारलेला आहे आणि आध्यात्मिक कधीतरी प्रॅक्टिस केलेली आहे, त्याचं तर आध्यात्मिक स्मरण त्यांना राहतं, आणि म्हणून किती पण भोग केल्यानंतर सुद्धा हे लोक जेव्हा खाली येतात ना, नेक्स्ट काय दिलंय की या लोकांना मग जन्म दोन घरामध्ये भेटतात, एक तर एकदम शुद्ध ब्राह्मण घरामध्ये बेसिकली डिवोटी घरामध्ये, किंवा एखादा वैश्य घरामध्ये जो मोठा बिझनेसमॅन आहे। मग आता तिथनं भगवंत खाली आणतात तेव्हा यांना परत काय इथे भोग मुक्तीमध्ये घालत नाहीत, यांना पुन्हा संधी भेटते, अच्छा तुम्हाला तो इन्क्लिनेशन था ना एन्जॉय करणे का, एन्जॉय कर लिया, खुश हो गया अभी, सॅटिस्फाईड, ओके नाउ कम बॅक, अभी तुम्हारे लिए अच्छा मौका, क्या मौका है, ये दो घरों में जन्म मिलेगा, दोनों में से एक, आता दोन्ही अजून 2-3 मिनिटं ते होऊन जाईल, या दोन्ही घरांमध्ये विशेषता असते,
याची विशेषता काय आहे की तुम्ही जेव्हा ब्राह्मण घरामध्ये जन्म घेता ना तेव्हा एक विशेषता आहे, आणि जेव्हा तुम्ही श्रीमंत घरामध्ये जन्म घेता तेव्हा जी विशेषता आहे. सी, आपल्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये दोन प्रॉब्लेम असतात जे तुम्ही डेली फेस करता. पहिला प्रॉब्लेम हा आहे की इतना रोजी रोटी के लिए कष्ट करना पड़ता है, सुबह से लेकर शाम तक ऑफिस जाओ, पैसा कमाओ, ईएमआई भरो, ये करो वो करो, चैंटी के लिए टाइम ही नहीं. प्रभु जी, 16 माला कैसे कैसे रो रो के हो जाता है, यू नो, दिस इज वन प्रॉब्लम, बेसिकली लाइवलीहुड, रोजगार. दूसरा प्रॉब्लम क्या है, समझा तो तुमच्याकडे झगडा असेल, अच्छा पैसा वैसा सब कुछ हो रहा है, यू नो, लेकिन क्या है ना कि मटेरियल डिझायर बहुत रहता है. तुम्ही बघितलं लोकांचे अमाप पैसा असेल म्हणजे त्यांना कष्ट करायची गरज नाहीये दिवस रात्रभर, पण बहुतेक इच्छा एवढ्या मनामध्ये असतात की बिचारे भक्ती करू शकत नाहीत. मग ह्या दोन प्रॉब्लेमना भगवंत सॉल्व्ह करतात. ठीक आहे, जे प्रॉब्लेम तुमचे असेल त्या प्रॉब्लेमला जर आपल्यामध्ये म्हणजे यु नो आपली वृत्ती साफ असेल, पण यु नो आपल्याला जर अशा ठिकाणी टाकलं की जिथे भरपूर दिवसभर रात्रंदिवस काम करावं लागतं, मग चांटी कधी करणार. मग भगवंत अशा ड्युटीला काय करतात, श्रीमंत घरामध्ये जन्म देतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल असे कितीतरी घरामध्ये श्रीमंत घराण्याचे लोक असतात जे जन्मापासून भक्ती करतात. इथे आम्ही कितीतरी बघितले चौपाटीमध्ये मोठे मोठे इलाइट क्लास, पण लहानपणापासून भक्ती एवढी तेज आहे त्यांची, यु नो, की आपल्याला वाटतं की अरे यार हे लोक इतने ऑपनन्स मध्ये भक्ती कसं करते यार, बट उनका पूर्व जन्म का कॅरी फॉरवर्ड आहे वो, राईट. तर आता श्रीमंत घरामध्ये जन्माला आले, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, उनको कुछ लेना देना नाही आहे, आम्ही चार नोकरी इधर लगा दी, चार नोकर उधर लगा दी, आम्ही जातो अशा घरामध्ये भेटतात आम्हाला, यु नो, घरामध्ये फक्त नोकरच असतात आणि हे बसून मस्तपैकी चॅन्टिंग करतात एसी लावून, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघून बरं वाटतं, अरे वा बढिया यार, ऐसा अगर हमको मिलेगा तो हम भी चॅन्टिंग करेंगे. नाही, कोई गॅरंटी नाही तुम्हाला, तुमको अगर ऐसा मिलेगा ना तुम निकालेगा स्विट्झरलँड का टिकिट, थायलंड का टिकिट, ये नहीं निकालते क्योंकि उनका वो संस्कार पिछले जन्म का कॅरी फॉरवर्ड आहे. तर दिस इज वन कॅटेगरी. आणि दुसरी कॅटेगरी आहे, यु नो, ज्याला संस्कारचे प्रॉब्लेम असतात की पिछले जन्म का इतना बेकार संस्कार है कि यू नो इतना मतलब यू नो कुछ भी भौतिक चीज देखते आकर्षित हो जाता है, अशा लोकांना मग ब्राह्मण घरामध्ये जन्म भेटतो. ब्राह्मण घराण्यामध्ये किंवा भक्त घराण्यामध्ये जन्म झाल्यावर काय होतो, त्यांना फायदा बचपन से ट्रेनिंग चालू होता है, ये नहीं खाने का वो नहीं खाने का, इस तरह से रहने का वैसे रहने का, मग ह्यांचे संस्कार प्युरिफाय होतात, प्युरिफाय होतात, शुद्ध होतात, शुद्ध होतात, शुद्ध होतात, आणि मग ह्यांना भक्ती करायला सोपं जातं. बरोबर आहे का नाही? ज्या मुलांचा जन्म डिवोटी घराण्यात झालेला आहे त्यांना भक्ती करणं सोपं आहे फार, नाहीये का? आता ही तुमची जनरेशन आहे, तुमच्या घरामध्ये जे काही जन्म घेतलेले आहेत त्यांना कुठे जाऊन इस्कॉन शोधायचं नाहीये, सोळा मला काय असं त्यांना माहित करायचं नाहीये, कांदा लसूण का प्रॉब्लेम नाही, हमको बरा प्रॉब्लेम आहे कांदा लसूण का, यु नो, जो भी दुनिया का कचरा खाया है अभी भी दिमाग में है. और मौका मिलेगा ना, अगर आज कोई इस्कॉन में रूल आ जाए, ये खा सकते कैडबरी खा सकते, आता रूल नाहीये कैडबरी खाऊ शकतो म्हणून, लगेच चालू होईल, राईट. संस्कार एवढे खतरनाक आहेत, पण तुमच्या घरात ज्याने जन्म घेतला डिवोटी मुलाने त्याला किती फॅसिलिटी आहे, लहानपणापासूनच गर्भामधनच प्रसाद खातोय तो, कुठे गेला पूजा दुकडे माताजी आपल्या आल्या नाही वाटत आज, त्यांच्या घरी जन्म घेतल्या बाळाने आई पहिल्यापासून जे खाते त्याला प्रसादच मिळतोय पोटामध्ये, है ना, आई स्मरण करते भगवंतांचं त्याला पण भगवंतांचं स्मरण होते, किती चान्स आहे. तर अशा प्रकारे तात्पर्य आपण घेऊ नेक्स्ट टाइम. तर ह्या दोन मार्गाने भगवंत मदत करतात, आपकी जो इच्छा थी पूरी कर दी और साथ में आपके लिए फुल फैसिलिटी है भक्ति करने का. असं भगवंतांचं फार सुंदर इन्शुरन्स आहे. आपण ह्या इन्शुरन्स मध्ये रिले राहिला पाहिजे. जगामध्ये किती कुणी जरी प्रॉमिस दिलं, कुठले देवी देवता, कुणी थर्ड क्लास बाबा आणि हे सगळे फकीर लोक, कधी ह्यांच्या आहारी जायचं नाही, कारण हे लोक तुम्हाला जी अश्युरिटी इथे भगवंत देतात ती कुठे देऊ शकत नाही, किंवा जगातला कुठलाही मोठा उद्योगपती किंवा काही पण, यु नो, ह्याच्यामध्ये खतरा पण आहे, डेंजर पण आहे. तुम्ही मला आठवण द्या नेक्स्ट टाइम फ्रायडेला, तर मी तुम्हाला सांगेल की इस प्रकार का जन्म लेण्याचा फायदा तो है लेकिन डेंजर भी है. अगर ये सोच के भक्ती कर रहे हैं, अरे चलेगा यार, आज चैंटिंग ठीक से नहीं हुआ, पतित हो गया, तो भी क्या हुआ, स्वर्ग में जाएगा मैं तो, फिर एकदम अमीर परिवार में जन्म होगा या ब्राह्मण परिवार में जन्म होगा, नहीं नहीं नहीं, ऐसा सोचना मत. ये किसके लिए है? एक्सीडेंटल जिसका फॉल हो जाएगा या फिर बेचारा कंट्रोल ही नहीं कर पाया उसके लिए है, लेकिन आप जानबूझ के करोगे बड़ा खतरा है इसके लिए. तो क्या आए थे अपन नेक्स्ट टाइम बोलो. हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद भगवद गीता की जय. बोला बता. बोला बोला. म्हणजे खूप श्रीमंत घराण्यात जन्म मिळतो, पण ह्या कलियुगामध्ये ना प्रभूजी, जे लोक जास्त श्रीमंत, खूप श्रीमंत जर असतील ना एखाद्या
तर त्यांची बुद्धी अशी उलटी पण होऊ शकते की त्यांच्याजवळ खूप पैसा असतो, खूप धनवान असतात, तर ते समोरच्या लोकांचं तुच्छ पण समजू शकतात, किंवा मग असं अहंकार असतो त्यांना, त्याच्यामुळे ते भक्तीपासून उलट काही वेळेस लांब पण जाऊ शकतात. असं पण होण्याची शक्यता असते प्रभूजी. तुम्ही नेक्स्ट क्लासचं डिस्कशन आता चालू केलं. हेच उत्तर तुम्हाला मी नेक्स्ट टाइम देणार होतो. अँड दिस इज द डेंजर. हाच डेंजर आहे. दोन मिनिटं ऐकून घ्या आता व्यवस्थित सगळ्यांनी. हाच डेंजर असतो. तुम्ही जरी श्रीमंत घराण्यात जन्माला घेतलात, जरी इम्प्रेशन असेल की म्हणजे भक्ती, कारण सी श्रीमंत घराण्यात जन्म कशाने भेटतो, पुण्यकर्माने भेटतो. त्याच्यामध्ये आध्यात्मिक पुण्यकर्म असू शकतो मागच्या जन्माचा. मग ह्या लोकांकडे संधी आहे, पण बिकॉज तुम्ही जर सांगितलं की भरपूर ऑफलन असल्यामुळे आता नलकोवर होते ना, नलकोवर मणिग्रीव कुबेराचे पुत्र, अमाप पैसा होता, अमाप सगळीकडे होता, भक्ती करायची आणि भक्ती करायची तर गंगेमध्ये नागडे होऊन दाडोबिरू पिऊन नाचतायत. हा प्रॉब्लेम येतोच. आणि दुसरा प्रॉब्लेम समजा एखादा ब्राह्मण घराण्यात जन्म झालं तरी त्याला अरोगन्स येईल, मी ब्राह्मण आहे. येस ब्राह्मण. तर हा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यावरही मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला? समजा आता ह्या स्टेजला तुम्ही म्हटलात की अच्छा मैं भक्तीचे पती तो के स्वर्ग में जाऊंगा. अरे भैया स्वर्ग में जाओगे, वहां पे 10,000 साल रहोगे, अब सोचोगे नीचे आके भक्ति करूंगा, तब तक यहाँ पे इस्कॉन खत्म हो गया. इस्कॉन कितना साल चलने वाला है? 10,000 साल ना. द्रौपदी ने कहा 10,000 ईयर्स चलेगा एक सुवर्ण युग कलयुग में, आप तब तक ऊपर से घूम फिर के आओगे ना, चक्कर मार के पूरा चक्की पाड़ना आणि ते गार्डन बेडन फिर दिया इकडे आईस्क्रीम खाऊन. अरे डिवोटी किधर है? इस्कॉन किधर है? गया. किसने बोला तुमको ऊपर जाने के लिए? जाओ ऊपर जाओ. और अभी भक्ति करना कठिन जाएगा, अभी तो महाप्रभु का मिशन है, प्रभुपाद है, भक्त है, इस्कॉन है, बड़ा आसान है चैंटिंग करना. काल केलं तुम्ही 130, 150, 200, 400 माळा केलं तुम्ही काल? सोपं आहे ना. भक्तांचा संघ आहे, कम्युनिटी आहे, फॅसिलिटी आहे, ऍटमॉस्फिअर आहे. अखेर एकटा असत तर झालं असतं का तुमचं हे सगळं एवढं? हा एकट्या एकट्यामध्ये होतं का? समजा कोणी इस्कॉनचा ड्युटी नाही, तुम्ही अंटार्क्टिकामध्ये आहात, करू चॅन्टिंग आम्ही 150 माला करू. चॅलेंज आहे की नाही? भक्त आहे तो. स्वर्ग लोकातून पण आध्यात्मिक जगतात जाऊ शकतो ना? नाही जात ना. तुम्ही मला सांगा, भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष लिहिला स्वर्गात तीच आहे ना? पण इंद्रदुम्न महाराज कुठले होते? पृथ्वीवरचे. इंद्रदुम्न महाराज पृथ्वीवरचे होते ना. आणि इंद्रदुम्न महाराज, इंद्रदुम्न महाराज साधारण केस नाही, इथे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे. इथे केस कोणाची चालू आहे? केस स्टडी ऑर्डिनरी डिवोटीज, नॉट प्युअर डिवोटीज. ते प्रभुपाद पुढे म्हणतीलच, राईट? हे डिस्कशन आपल्या नॉर्मल भक्तां करताय, साधकां करताय. हे साधकांबद्दल बोलतोय आपण. शुद्ध भक्त कुठं नाही जाऊ शकतात स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये. नरकात पण जाऊ शकतात, म्हणजे नरकात फेरी मारून देऊ शकतात ते, तिकडे उद्धार करून किंवा स्वर्ग कुठं नाही जाऊ शकतात ते, राईट? तर कोणी ज्याच्यावरती, म्हणजे हे अश्युरन्स आहे भगवंताचं, पण याच्यावरती कोणीही रिलाय करू नये. आहे अश्युरन्स भगवंताचं, पण डोंट रिलाय ऑन दॅट की अरे मी स्वर्ग मे जाऊंगा, यु नो बहुत सारा आहे ना आनंद होऊंगा फिर भक्ती को. नाही 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 बेटा, यहाँ पे आओगे तब तक आपको ये भक्तशास्त्री ग्रुप मिलेगा नहीं, तब तब कोई और ग्रुप मिलेगा, और फिर भक्ति करना कठिन जाएगा, 16 माला भी कठिन जाएगा, राइट? सो याच आयुष्यामध्ये, याच जीवनामध्ये, जसं प्रभात म्हणतात, दिस लाईफ इज द लास्ट लाईफ. म्हणजे असं नाही की आपण भगवंताला जबरदस्ती मुझे लेके चलो, ऐसा नाही, बट वी ट्राय अवर बेस्ट की इसी जीवन में मुझे निकलना है और मेरे साथ जो भी है सबको साथ में लेके जाना है, मैं अकेले नहीं जाऊंगा, राइट? कारण जेव्हा तुम्ही म्हणता मी अकेले जाऊंगा तो आपला तो अरोगन्स आहे, त्याच्यामध्ये शुद्ध भक्ती नाहीये. पण आपण जेव्हा म्हणतो मेरे साथ में जो है उनको लेके जाऊंगा, म्हणजे काय? कंपॅशन आहे की मैं अकेले नाही जाना चाहता हूँ, मेरे साथ जो मेरा भाई है, मेरे पिता है, मेरी माँ है, मेरे बच्चे है, सबके साथ जाऊंगा मैं, इसलिए सबसे भक्ती करवाऊंगा. सो दिस इज द वे. आपण बघू शुक्रवारी आणि हा चॅप्टर कंक्लूड करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरु कल्पतरु कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. हरे कृष्ण. हरे कृष्ण.